नमस्कार, नगर परिषद मौलाना आजाद विद्यालय वैजापूर जिल्हा औरंगाबाद राज्य महाराष्ट्र राबवत आहे 100 दिवस वाचन अभियान आठवडा 10वा। माझी गोष्ट माझ्या शब्दात, मेरी कहानी मेरी जुबानी। या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी नदी, झाड, गव्हाचे रोप इत्यादी गोष्टींची भूमिका ओळख करून घेतात आणि त्यांच्या भूमिकेत जाऊन त्यांचा जीवन प्रवास सादर करतात। मी नदी आहे, माझा जन्म पर्वतावर झाला। माझे बालपण पर्वत रांगांमध्ये गेले। वर्षानुवर्षापासून सर्व लोक, प्राणी, पशु माझे पाणी पितात। कारखान्यासाठी माझ्या पाण्याचा वापर केला जातो। मी सर्वांसाठी माता आहे, पण तोच माणूस मला दूषित करत आहे। माझ्यामध्ये कचरा टाकतो, काय सांडपाणी टाकतो, ज्याचे मला खूप दुःख होते। माझे पाणी सर्वांना भेदभाव न करता देते, तर तुमचेही कर्तव्य आहे मला सज्ज ठेवा। मी आयुषा रामित्रांना माझ्याकडे येऊन कित्येक जण ज्ञान घेऊन गेले। लहान द्याचे मोठे झाले, तर काही शास्त्रज्ञ झाले, थोर विज्ञान झाले। माझा प्राथमिक उद्देश म्हणजे ज्ञानदान करणे। माझ्या पटांगणात कितीतरी मुले खेळली। मला एक शाळा खूप अभिमान आहे, कारण की माझ्यामुळे कित्येक जण आपले जीवन सुखर झाले। मी एक झाड आहे। मी सर्वांना ऑक्सिजन देतो व कार्बन डायऑक्साईड स्वतः ग्रहण करतो। मी सर्वांना फळे फुले देतो व सावलीही देतो। मी पर्यावरणाचे रक्षण करतो व प्रदूषणही कमी करतो। मी मनुष्याचे सर्व गरजा पूर्ण करतो, पण मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी माझा नाश करत आहे। त्याला हे समजत नाही, जर मीच राहिलो नाही तर पूर्ण सृष्टीच नष्ट होईल। फिरता स्वतः भोवती फिरते, म्हणून तुम्ही दिवस रात्र बघू शकता।